सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लता मंगेशकर यांचे दुःखद निधन आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झालेले आहे. आणि त्यानिमित्त राज्यात दुखवटा म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भारतरत्न आदरणीय लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत आणि कलाविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम 1881 सन 1981 अधिनियम 26 च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपवण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लता मंगेशकर यांना शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. लवकरच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा येऊ. तूर्तास आपली रजा घेतो. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.